नमस्कार, माझा भाग्यश्री टॉप शिलाई क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर या अगोदर आपण 36 साइज वन टक्स ब्लाउज कटिंग आणि शिलाई शिकलो आहोत। तर 36 साइज साठी ज्या पद्धतीने पेपर कटिंग केली होती तर तशीच पेपर कटिंग सर्व साइज साठी चार्टच्या मदतीने कशी करायची ते अगदी सविस्तर पाहणार आहोत। तर या अगोदर ब्लाउजची साइज म्हणजे काय ते आपण पाहूयात। तर आपण ज्या वेळेस दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेस दुकानदार आपल्याला साईजनुसार कपडे दाखवतात, त्या कपड्यावरती साईजचे लेबल लावलेले असते। तसेच आपल्याला प्रत्येक ब्लाउजला सुद्धा साईज असते, ती म्हणजे कॉमन महिलांसाठी 28 ते 48 असते। 28 खाली लहान मुलींचे ब्लाउज असतात, जसे की 26, 24, 22, 20 असे असतात, आणि 48 साईजच्या वर मोजक्याच महिला असतात। तर आपल्याकडे कस्टमरचे ब्लाऊज शिवण्यासाठी येतात ते 28 ते 48 साईजचे असतात। तर 28 ते 48 कुठल्याही साईजचा ब्लाऊज आला तर या चार्टनुसार शोल्डर, गळा, मुंडा साईजनुसार कसा घ्यायचा ते आज पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी पहिल्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची साईज कशी मोजायची असते ते तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। तरी सुद्धा या ठिकाणी साईज म्हणजे काय ते थोडक्यात पाहूयात। तर या ठिकाणी आपण 28 ते 48 पर्यंत साईज लिहिलेले आहेत। तर या साईज म्हणजे आपल्या छातीचं माप असतं, त्यालाच आपण रुंदी असे म्हणतो। म्हणजेच आपला जो चेस्ट आहे आणि पाठीमागलचा पूर्ण राऊंड म्हणजे आपली ही साईज येते। त्याचं आपण ब्लाऊजवर उदाहरण पाहूयात। तोपर्यंत हे पेपर आपण बाजूला ठेवून देऊयात। तर या ठिकाणी मी हे ब्लाऊज घेतलेला आहे। तर हे ब्लाऊज आपण किती साईजचा आहे ते पाहूयात। या ब्लाऊजची साईज म्हणजे चेस्टची रुंदी असते। तर चेस्ट म्हणजे फक्त समोरचा भाग नसतो, पाठीमागचाही घेर असतो। तो कसा मोजायचा आहे तो पाहूयात। त्याच्या दोन पद्धती आहेत। तर आपण पहिली पद्धत पाहूयात। या ठिकाणी काळजीपूर्वक पहा, जी काखेची शिलाई आलेली आहे तिथून आपल्याला दुसऱ्या काखेच्या शिलाईपर्यंत छातीची साईज मोजायची असते, तो आपला समोरचा भाग असतो। तर या ठिकाणी मी मेजरमेंट टेप घेतलेला आहे आणि हा टेप या ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपली काखेची शिलाई आलेली आहे त्या ठिकाणी बरोबर ठेवायचा टेप या ठिकाणी। आणि इथून आपल्याला दुसऱ्या काखेपर्यंत पाहायचं आहे। तर ब्लाऊज थोडासा आपल्याला वळून धरायचं असतं, जास्तही ओढायचं नाही। इथे पाहू शकता अशा प्रकारे। तर या ठिकाणी आपली समोरच्या भागाची रुंदी आलेली आहे 16 इंच। इथे पाहू शकता जशी समोरच्या भागाची 16 इंच रुंदी आलेली आहे तशीच पाठीमागच्याही भागाची 16 इंचच असते। म्हणजे 16 × 2 = 32 इंच। तर हे आपलं छातीचं माप आहे 32 इंच। तर या ठिकाणी आपली ब्लाऊजची साईज मिळालेली आहे 32 इंच। तर आता आपण दुसरी पद्धत पाहूयात। ज्या वेळेस आपण कटिंग करण्यासाठी मापे टाकत असतो त्यावेळेस छातीचा चौथा भाग टाकायचा असतो, म्हणून दुसऱ्या पद्धतीने छातीचं माप कसं मोजायचं ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग मोजायचा आहे, तो म्हणजे हुकाच्या साईडनी मोजायचा असतो। तर या पहिल्या हुकापासून ते काखेची जी शिलाई आलेली आहे तिथंपर्यंत मोजायचा असतो। तर या ठिकाणी मी हे हुक काढून घेत आहे। मेजरमेंट टेप आपल्याला बरोबर या पहिल्या हुकापाशी ठेवायचा आहे। इथे पाहू शकता हे पहिलं हुक आहे, या ठिकाणी ठेवायचा आणि इथून आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे। तर या ठिकाणी पाहू शकता की आपला छातीचा चौथा भाग 8 इंच येत आहे। तर या ठिकाणी मी बरोबर काखेपाशी धरलेला आहे टेप। इथे पाहू शकता, या ठिकाणी काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हालाही समजेल। तर या ठिकाणी आपला चौथा भाग 8 इंच मिळालेला आहे। हेच आपण 8 इंच कटिंगसाठी माप टाकतो, म्हणजेच आपल्या या ब्लाऊजची साईज 8 × 4 = 32 इंच येते। तर या ठिकाणी आपण दोन्ही पद्धतीने ब्लाऊजची साईज काढलेली आहे, ती 32च आलेली आहे। तर या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सांगते की साईज म्हणजेच रुंदी असते आणि एकूण रुंदीचा आपल्याला चौथा भाग करून त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच वाढवायचं असतं, त्यामध्ये आपल्याला एकूण रुंदी मिळून जाते। तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच समजलं असेल की साईज म्हणजे काय असतं। तर साईज बदलली की ब्लाऊजच्या काही मापामध्ये बदल होत असतो, जसे की शोल्डर, गळा रुंदी आणि मुंडा बदलतो। तर आता हे कसं बदलतं ते आपण चार्टनुसार पाहूयात। तर हे ब्लाऊज मी बाजूला ठेवून देते।
तर या ठिकाणी मी हा चार्ट घेतलेला आहे। तर या ठिकाणी 28 साइज साठी शोल्डर गळा मुंडा किती येतो ते पाहूयात। तर या ठिकाणी 28 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5 इंच। तर समजा तुमच्याकडे 28 साइजचं ब्लाउज शिवण्यासाठी आलं आणि त्याच्यावरती तुम्ही शोल्डर घेतलं तर त्या शोल्डर मध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण तुम्ही या चार्ट नुसार शोल्डर घेतलं तरी तुमचं ब्लाउज परफेक्ट येतं। तर आता आपण पुढील साइज पाहूयात। तर या ठिकाणी 30 साइज साठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच। तर या दोन साइज मध्ये फक्त मुंडा बदललेला आहे, बाकी सर्व सेमच आहे। तर आता आपण पुढील साइज पाहूयात। तर 32 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। तर समजा ब्लाउजची साइज मोजत असताना कधी कधी 29 येते, 31 येते, 33 येते, त्यावेळेस काय करायचं असा प्रश्न पडतो। तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या पुढच्या साइजचं माप घ्यायचं असतं, म्हणजे आपलं ब्लाउज हे बरोबर येतं। म्हणजे 29 साइज आली तर आपल्याला 30 साइज घ्यायची असते, 31 साइज आली तर आपल्याला 32 साइज घ्यायची असते, अशा प्रकारे आपल्याला मापे घ्यायची असतात। तर सर्व साइज साठी आपल्याला हेच लागू होतं। तर आता आपण पुढील साइज पाहूयात। तर पुढील साइज पाहण्या अगोदर आपण 32 साइजची पेपर कटिंग कशी करायची ते पाहूयात। तर त्या अगोदर आपण 32 साइज साठी शोल्डर गळा मुंडा कसा घ्यायचा आहे ते पाहूयात। आणि त्या कटिंग पॅटर्न मध्ये इतर साइज साठी शोल्डर गळा मुंडा कसा चेंज करायचा ते पाहूयात। तर हा चार्ट आपण बाजूला काढून ठेवूयात। तर या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे। तर पेपर कधीही आपल्याला सेंटरहून फोल्ड करून घ्यायचा असतो। पेपर कटिंग करत असताना कधीही आपल्याला पेपर कटिंग ही या जॉईंट भागाकडून करायची असते, म्हणजे ब्लाउजची उंची घ्यायची असते। तर एक नंबरला आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची असते। तर या ठिकाणी मी हे ब्लाउज घेतलेला आहे। तर याची आपण उंची पाहूयात। उंची ही या शोल्डरपासून या कमरेच्या भागापर्यंत पाहिजे असते। मेजरमेंट टेप हा या शोल्डरवरती ठेवायचा, या कमरेच्या भागापर्यंत आपल्याला टेप घ्यायचा आहे। ब्लाउज थोडंसं आपल्याला वळून धरायचं। तर या ठिकाणी आपली ब्लाउजची उंची आलेली आहे 14 इंच, इथे पाहू शकता। या ठिकाणी थोडं काळजीपूर्वक पहा। तर आपल्याला 14 इंचच घ्यायचं नाही तर त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे 15 इंच। हे 1 इंच वाढवलेलं आपल्याला शिलाईसाठी लागतं। खालच्या साईडने 1/2 इंच शिलाईमध्ये जातं आणि वरच्या साईडने 1/2 इंच शिलाईमध्ये जातं, त्यामुळे आपल्याला 15 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण 15 इंचावरती एक टिक करून घेणार आहोत। तर ही झाली आपली ब्लाउजची उंची। तर आता आपल्याला 2 नंबरला ब्लाउजच्या साईजनुसार रुंदी घ्यायची असते। मापाचा ब्लाउज आपण याची रुंदी पाहूयात। रुंदी ही आपल्याला पहिल्या हुकापासून जी काखेची शिलाई आलेली आहे तिथंपर्यंत पाहिजे असते। तर टेप हा या ठिकाणी ठेवायचा बरोबर पहिल्या हुकापाशी आणि काखेपर्यंत घ्यायचा। तर या ठिकाणी आपल्या ब्लाउजची रुंदी आहे 8 इंच, म्हणजेच आपल्याला 8 इंच घ्यायचं नाही तर त्यामध्ये आपल्याला प्लस 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे 10 इंच। तर हे 2 इंच वाढवलेलं आपलं शिलाई मार्जिन आहे। तर सुरुवातीला अगोदर आपण ब्लाउजची रुंदी घेऊयात, म्हणजे 8 इंच, आणि प्लस त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढवून घ्यायचं असतं। या ठिकाणी पाहू शकता आपली रुंदी 10 इंच येत आहे। तर हे झालं आपलं शिलाई मार्जिन। तर आपला बॉक्स व्यवस्थित यावा म्हणून आपल्याला खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी टिक करून घ्यायची आहे, ती म्हणजे 10 इंचावरती, जे आपल्याला बॉक्स हा व्यवस्थित तयार करता येतो। तर हा बॉक्स आपण अगोदर तयार करून घेऊयात, म्हणजे उंची आणि रुंदी आपण जोडून घेऊयात। तर या ठिकाणी आपण 1 नंबरला ब्लाउजची उंची घेतलेली आहे आणि 2 नंबरला आपण ब्लाउजची रुंदी घेतलेली आहे। तर त्याला आपण नंबर दिलेले आहे। तर आता आपल्याला 3 नंबर घ्यायचा आहे, तो म्हणजे शोल्डर। तर या ठिकाणी आपण शोल्डर मापाच्या ब्लाउजून न घेता आपण चार्टनुसार शोल्डर घेणार आहोत। तर याचा शोल्डर आहे 2.5 इंच। तर 32 साइज साठी चार्टनुसार शोल्डर हे 2.5 इंच येतं। तर या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे। तर हा झाला आपला 3 नंबर।
तर आता आपल्याला 4 नंबरला गळ्याची रुंदी घ्यायची आहे। तर आपण मापाचा ब्लाउज न घेता चार्ट नुसार गळ्याची रुंदी घेणार आहोत। तर 32 साइज साठी गळ्याची रुंदी येते 2.5 इंच। तर या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर ही गळ्याची रुंदी झाली आपली 4 नंबरला। तर या ठिकाणी आपण 4 नंबर लिहिलेला आहे। तर आता आपली पुढची स्टेप म्हणजे 5 नंबरला आपल्याला मुंडा घ्यायचा असतो। तर तो मुंडा आपल्याला या 3 नंबर पासून घ्यायचा असतो खालच्या साइडनी। तर आपला मुंडा आहे तर 32 साइज नुसार मुंडा आहे 6.5 इंच। तर या ठिकाणी आपण 6.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर ज्या ठिकाणी आपण शोल्डरची टिक केली होती तिथून खाली आपल्याला मुंडा घ्यायचा असतो। तर या ठिकाणी आपण 6.5 इंचावरती टिक करून घेतलेली आहे। तर हा झाला आपला 5वा पॉइंट। तर आता आपण इथून बॉक्स तयार करून घेऊयात। तर तो बॉक्स आपल्याला मुंड्यासाठी करायचा आहे। तर या ठिकाणी आपण चार्ट नुसार शोल्डर गळा रुंदी आणि मुंडा घेतलेला आहे। तर आता जे बाकीचे जे माप आहेत जसे की समोरील गळ्याची उंची पाठीमागील गळ्याची उंची तर हे आपल्याला मापाच्या ब्लाउज नुसारच घ्यायचे असतात। तर या ठिकाणी आपण ही पेपर कटिंग 32 साइज साठी केलेली आहे। तर तुमच्याकडे कोणत्याही साइजचा ब्लाउज येऊ तर त्याला तुम्हाला शोल्डर गळा रुंदी आणि मुंडा हा चार्ट नुसार घ्यायचा आहे। समजा तुमच्याकडे 28 साइजचं ब्लाउज आलं त्या ब्लाउजची उंची आणि रुंदी ही आपल्याला ब्लाउजच्या मापावरूनच घ्यायची असते आणि चार्ट नुसार शोल्डर गळा रुंदी आणि मुंडा घ्यायचा म्हणजे आपलं ब्लाउज हे परफेक्ट येतं। तर अशा पद्धतीने तुम्ही चार्टचा वापर करू शकता। हा पेपर आपण बाजूला ठेवूयात आणि परत चार्टकडे वळूयात। तर आता आपण पुढील साइज पाहूयात। तर या ठिकाणी 34 साइज साठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच। तर आता आपण पुढील साइज पाहूयात। तर या ठिकाणी 36 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच। याचा पुढील साइज पाहूयात। 38 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। याचा पुढील साइज पाहूयात। तर या ठिकाणी 40 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। पुढील साइज पाहूयात। तर या ठिकाणी 42 साइज साठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। याच्या पुढची साइज पाहूयात। याच्या पुढची साइज आहे 44। 44 साइज साठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। याच्या पुढील साइज पाहूयात। तर या ठिकाणी पुढील साइज आहे 46। 46 साइज साठी आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे या ठिकाणी 6.5 इंच। तर याच्या पुढील साइज पाहूयात। तर ही आहे आपली शेवटची साइज। तर या ठिकाणी आपण 48 साइज साठी शोल्डर घेतलेला आहे 6.5 इंच, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6.5 इंच। तर समजा 28 पेक्षा जर तुमच्याकडे लहान ब्लाउज आलं ते म्हणजे लहान मुलींचं तर त्याचा चार्ट मी तुम्हाला देणारच आहे। तर हे जे चार्ट असतात ते प्रत्येकाच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून बनवलेले असतात। तुम्हाला सुद्धा हे कळणारच आहे ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या साईजचे त्यावेळेस तुम्ही ब्लाउज शिवताल। तसंच तुमच्या सुद्धा लक्षात येईल की गळ्यामध्ये किंचितसा बदल झाल्यानंतर काय होतं, शोल्डरमध्ये किंचितसा लहान मोठा बदल झाल्यानंतर काय होतं आणि मुंड्यामध्ये बदल झाल्यानंतर काय होतं हे तुम्हाला अनुभव घेतल्यानंतर समजूनच जाईल। तर तुम्हाला इथून पुढे जे व्हिडिओ मिळणार आहेत त्यामध्ये कोणत्याही एका साईजचा व्हिडिओ मिळेल। तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजचा चार्टनुसार कटिंग करू शकता। तर शक्यतो तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंग करायचा सराव करायचा आहे आणि त्याची शिलाईचाही सराव करायचा आहे।
कारण भरपूर जन शिलाई शिकतात परंतु त्यांना एकाच साइजचं ब्लाउज शिवता येतं, त्यामुळे तुम्हाला या सर्व साइजचा सराव करायचा आहे। म्हणजे तुम्हाला सर्व ब्लाउज हे व्यवस्थित परफेक्ट जमतात। तर या चार्टला आपण एक नंबर दिलेला आहे। तर असे ब्लाउजच्या प्रकारानुसार वेगवेगळे चार्ट तुम्हाला मिळणारच आहेत। तर या एक नंबरच्या चार्टनुसार 1 टक्स 2 टक्स 3 टक्स 4 टक्स कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट ब्लाउज, 3 पीस प्रिन्स कट आणि डबल कटोरी या सर्व प्रकारच्या ब्लाउजसाठी हाच चार्ट चालतो। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।